शाही श्री कृष्णाय वयम नमः। आज या मुरुड भूमि मध्ये वैकुंठवासी जगन्नाथराव सीतारामजी शेंडगे पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या सर्व सुपुत्रासह कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे बबुरवान मामा यांनी हा सत्संग सोहळा एक दिवसासाठी जमा केलेला आहे। हे वातावरण बघितल्यानंतर वाटतं की एखाद्या संस्थांचा हा फिरता नारळी सप्ताह आहे का काय, असं एकदम सुंदर सनी बोलतो तो भूक लागत ना आपल्याला। आणि या पुण्यस्मरणानिमित्त कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष गुरुवर्य पंडित महाराज क्षीरसागर यांची सुसरावे सेवा या ठिकाणी आयोजित केली। तर ते पंडित महाराज क्षीरसागर कसे गेवराय तालुक्यातले असल्यामुळं पंडित आणि बिडून आल्यामुळं क्षीरसागर अगदी असं सुंदरसं नियोजन भावनी केलं। आणि मामाचा नेहमी संपर्क होता, ते म्हणले गुणवानाची अडचण येते, म्हणलं लेकुरवाळी सुवासिन ठेवल्यानंतर समाज कमी पडत नाही। तसं या परिसरामध्ये मराठवाड्यामध्ये भाऊचे भरपूर शिष्य महाराष्ट्रामध्ये गायन वादनामध्ये कीर्तनामध्ये कार्यरत आहेत। तर भाऊ आहेत म्हणल्यानंतर बऱ्याच जणाला निमंत्रण असून नसून सुद्धा एवढाली ही दिग्गज मंडळी आली ही भाऊची कीर्तनाची सेवा ठेवल्यामुळे आलेली आहे। आणि खूप चालावं असं नियोजन केलं। त्यामध्ये चव्हाण सरांनी सांगितलं की अभंगाला न्याय देणारं कीर्तन ऐकायला मिळालं, हे महत्वाचं वाक्य मला सरांचं फार आवडलं। कारण याचा अर्थ असा आहे की बरेच जण अभंग घेऊन अभंगावर अन्याय करतात असा त्याचा अर्थ आहे। कीर्तनकारांनी घेतलेल्या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। दुसरी गोष्ट अशी की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या वडिलाच्या श्रद्धेतून प्रेमातून त्यांनी संतपूजन ठेवलं। ते एक भाऊचं वाक्य कीर्तनातलं फार आवडलं की पुरस्कार देत असताना निवड कुणाची करावं हा मोठा प्रश्न आहे, पण आमच्या मामांनी दोन पुरस्कार ठेवलेत, त्याच्यात त्यांनी निवड केलेली व्यक्ती रामानाचार्य राजारामजी महाराज सूर्यवंशी यांची संतपूजनासाठी निवड केली ही सार्थ निवड आहे। कारण जवळजवळ 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणावरती बापूचे चातुर्मास झालेले आहे, पूर्ण रामायणासाठी जीवन वाहून घेतलं। आणि रामाचं रामायण सांगितल्यामुळं रामाचाच आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा आटोकात प्रयत्न तह हयात बापूंनी केलेला आहे। म्हणजे कधी खोटं बोलणार नाही, आचार विचार संपन्न। कारण आज प्रश्न असा आहे की कुणाच्या पाया पडवून मतदान कुणाला करावं हेच मोठे प्रश्न आहे। ज्याच्या पाया पडवत ते उद्या जेलमध्ये जातो का एक पंचायत आणि काही तत्वग्रहित धरून कुणाला मतदान करावं ते पक्ष सोडतो का ही एक पंचायत। पण कमी लोक संप्रदायामध्ये असे आहेत की आचरणशील आचार विचार उच्चारण युक्त, त्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्याचं मराठवाड्याचं नाव संप्रदायात ठसा उमटून मोठं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बापू आहे। त्यांना मी लहानपणापासून ओळखतो, त्यांची एक पुरस्कारासाठी निवड केली। आणि शेषाबापू वरकड ते चातुर्मासाला तिथं आले नाहीत, तर गाथ्याशिवाय बापू इथं शेषराव आप्पा इथं नाहीत, येऊन गेले। पण गाथ्याशिवाय त्यांनी जीवनात 200 त्यांचे तुकाराम महाराजांचे गाथ्याचे पारायण झाले असतील, आणि जवळजवळ पूर्ण गाथा त्यांच्या कंठस्थ आहे असे। पण तुम्ही सांगितलं तसं ते आई वडिलाला गाथापाठ असून न बघणाऱ्यापैकी नाही। गाथापाठ असून ज्यांचा आई वडिलाची सेवा करण्यासाठी माथा ठिकाण्यावर आहे त्यातले ती आहे असे शेषराव आप्पा। आणि दराडे साहेबाला पसायदान प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी पुरस्कार दिलेला आहे। या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका दिवसासाठी एवढी बीड जिल्ह्यातून दीपक महाराज बादाडे भाऊची सगळे शिष्य मंडळी सिद्धेश्वर महाराज बागलानी युवा कीर्तनकार शंकर महाराज चिंचकर ही सगळी दिग्गज गुणीजन मंडळी या ठिकाणी आली। कोथिंबिरे महाराज, त्याच्यानंतर सगळी महाराज मंडळी, आणखी काही नाव राहू शकतात, वरखड महाराज, नवनाथ महाराज नाईकवाडे, एकदम दृष्ट लागून सुंदर साजे सास नियोजन केलेलं आहे। आणि मला मामा म्हणले, फोन केल्यावर महाराज म्हणले तुम्ही या वर्षी या, पुढे तुमचं कीर्तन ठेवू, नाही ठेवलं तरी आम्ही येणारच आहे दरवर्षी। आळीपाळीने कीर्तन ठेवू म्हणले कुणाचं नाही ठेवलं तरी एखादी व्यक्ती मोठ्या तळमळीने एवढं कार्य करते, आपलं कीर्तन असलं तरच जावं नाही जावं असं नाही,
भाऊ सारख्यांचे या सत्संगातले आपण एक साक्षीदार व्हावं या दृष्टिकोनातून ही आलेली महाराज मंडळी या ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमाची गुणवानाने शोभा वाढवली. आपल्या चॅनलच्या पत्रकारितेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा सुगंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे आमचे प्रभासाहेब सर्व पत्रकार त्यांना या कार्यक्रमाचा श्रेय द्यावा लागेल. म्हणून गौरवान मामा तुम्ही असेच आता तुम्ही पुरस्कार देण्यासाठी वर्षभर तुम्हाला विचार करावा लागेल पुन्हा पुढच्या वर्षी कुणाला पुरस्कार द्यायचा आहे ती अवघड गोष्ट आहे. पण तुमच्या शब्दाच्या हाकेला ओ देऊन सगळे ग्रंथशास्त्र सांगणारे आमचे परमादरणीय बाबुरावजी महाराज वाघ आले यांचा आमचा निकटचा संबंध आहे. कारण पुरस्कार देणारी व्यक्ती जशी श्रेष्ठ असते तसं पुरस्कार प्रदान करणारी त्या योग्यतेचे लागतात त्यावेळेस त्याची किंमत असते. म्हणून हा सगळा सुयोग या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडून आला आणि आमचे परमार्थ प्रेमी मित्र आमचे साडू सुनील महाराज आंडील या परिवाराशी संबंधित आहेत. त्यांच्या संपर्क प्रमुख आहेत. त्यांच्या पायाला नख राहिलं नाही तिकडं तिकडं फिरतात फिरतात. पण संपर्क प्रमुख असून ते म्हणले नाहीत संपर्क प्रमुख या नात्याने मी बोलत आहे असं ते म्हणले नाही. तर एखाद्याला संधी दिल्यानंतर ते ढिलाच पडत नाही. म्हणून या कार्यक्रमाला सगळे आले आणि मला 5 मिनिटाचा वेळ दिला होता तू जवळजवळ संपलेला असं गृहीत धरतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय ज्ञानोबा राय जय तुकाराम.